डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। माझ्या यूट्यूब चैनल वर अपना सर्वांचे स्वागत आहे। आई एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेंशियल हायस्कूल, शेवगाव। डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश, इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी। या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा। अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फरगेट टू सबस्क्राईब इट अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन्स ऑफ माय न्यू व्हिडिओज। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत घटक व्होकॅबलरी, आणि आपला उपघटक आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हायडेड, म्हणजेच दिलेल्या माहितीऐवजी एका शब्दाचा उपयोग करणे। रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हायडेड या घटकावर आलेले प्रश्न सोडण्यापूर्वी खालील मुद्दे लक्षात ठेवा। एक, दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचा। दोन, दिलेल्या माहितीशी जुळणाऱ्या योग्य पर्यायाची निवड करा। तीन, वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थाशी जुळणाऱ्या पर्यायाची निवड करा। आणि चार, सर्व पर्याय वाचून विचारपूर्वक योग्य पर्यायाची निवड करा। आता आपण हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहू। क्वेश्चन वन, अ पर्सन हु लव्स अँड इज रेडी टू डू एनिथिंग फॉर हिज कंट्री इज अ डॅश, देशावर प्रेम करणारी व देशासाठी काहीही करायला तयार असणारी व्यक्ती कोण असते? पर्याय एक, लीडर। दोन, पॅट्रियॉट। तीन, फायटर। आणि चार, हिरो। देशावर प्रेम करणारी व देशासाठी काहीही करायला तयार असणारी व्यक्ती म्हणजे देशभक्त व्यक्ती, अशा व्यक्तीसाठी आपण इंग्रजीमध्ये पॅट्रियॉट हा शब्द वापरतो। म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन। क्वेश्चन टू, सिलेक्ट अ वर्ड दॅट मीन्स वन हू इज लाईक्ड बाय पीपल, लोकांना आवडणारी व्यक्ती असा अर्थ असलेला शब्द निवडा। पर्याय एक आहे लव्हिंग, पर्याय दोन पॉप्युलर, पर्याय तीन ऍक्टर, आणि पर्याय चार फ्रेंड। पर्याय दोन मध्ये दिलेल्या पॉप्युलर या शब्दाचा अर्थ लोकप्रिय म्हणजेच लोकांना आवडणारी व्यक्ती असा होतो। म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन। क्वेश्चन थ्री, चूज वन वर्ड फॉर द अंडरलाइंड वर्ड्स, अधोरेखित शब्दांकरिता एक शब्द निवडा। अ पर्सन हू सेल्स मेडिसिन्स गेव मी मेडिसिन्स, अधोरेखित केलेले शब्द आहेत पर्सन हू सेल्स मेडिसिन म्हणजे औषधांची विक्री करणारा व्यक्ती। पर्याय एक डॉक्टर, पर्याय दोन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, पर्याय तीन केमिस्ट, आणि पर्याय चार शॉपकीपर। अ पर्सन हू सेल्स मेडिसिन्स इज कॉल्ड अ केमिस्ट, जो व्यक्ती औषधांची विक्री करतो त्याला आपण केमिस्ट असे म्हणतो। म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन। क्वेश्चन फोर, राईट वन वर्ड फॉर द वर्ड्स नॉट लाईकली टू हॅपन, होण्याची शक्यता नाही असे याकरता एक शब्द लिहा। पर्याय एक नॉन हॅपन, पर्याय दोन अनेबल, पर्याय तीन इम्पॉसिबल, आणि पर्याय चार अनलाईक। होण्याची शक्यता नाही असे म्हणजेच अशक्य असे या अर्थाचा शब्द आहे इम्पॉसिबल, आणि इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, म्हणजेच या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन। क्वेश्चन फाईव्ह, राईट अ वर्ड फॉर अ पर्सन हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन, योग्य पात्रता असलेली व्यक्ती याकरता एक शब्द लिहा। पर्याय एक स्कॉलर, दोन लिटरेट, तीन एक्सपर्ट, आणि चार इलिजिबल। स्कॉलर म्हणजे विद्वान व्यक्ती, लिटरेट म्हणजे साक्षर लिहिता वाचता येणारी व्यक्ती, एक्सपर्ट म्हणजे एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ असणारी व्यक्ती, आणि इलिजिबल म्हणजे योग्य पात्रता असलेली व्यक्ती, म्हणजेच या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार। क्वेश्चन सिक्स, द फनी मॅन ॲट द सर्कस इज अ डॅश, सर्कसमधील गमतीदार माणूस कोण असतो? पर्याय एक रिंग मास्टर, दोन ओनर, तीन जॉकी, आणि चार जोकर। तर या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, सर्कसमधील गमतीदार व्यक्तीला आपण जोकर किंवा क्लाऊन असं म्हणतो। म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार। क्वेश्चन सेवन, अवर फूड इज डायजेस्टेड इन डॅश,
आपले अन्न कोठे पचवले जाते? पर्याय एक हार्ट म्हणजे हृदय, पर्याय दोन वेस्ट म्हणजे कंबर, पर्याय तीन स्टमक म्हणजे पोट, आणि पर्याय चार नेक म्हणजे मान. तर उत्तर आपल्या लगेच लक्षात आलं असेल, या प्रश्नाचं उत्तर आहे स्टमक, म्हणजेच अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन, कारण अन्नाचे पचन हे पोटामध्येच होत असते. क्वेश्चन एट, विच ॲनिमल हॅज द अँटेनाज? कोणत्या प्राण्याला अँटेना असतात? पर्याय एक स्पॅरो, पर्याय दोन आऊल, पर्याय तीन बॅट, आणि पर्याय चार स्नेल. पर्याय एक आणि दोन मध्ये दिलेले स्पॅरो आणि आऊल हे पक्ष्यांची नावं आहेत. पर्याय तीन मध्ये बॅट हा कीटक आहे ज्यांना अँटेना नसतात. मात्र पर्याय चार मध्ये दिलेला शब्द स्नेल म्हणजे गोगलगाय, स्नेलला मात्र अँटेनाज असतात. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार. क्वेश्चन नाईन, सिलेक्ट अ वर्ड फॉर व्हेरी टेस्टी विथ गुड टेस्ट अँड स्मेल. अतिशय रुचकर, चांगली चव व चांगला वास असणारा याकरता असलेला शब्द निवडा. पर्याय एक प्लीजिंग, पर्याय दोन डेलिशियस, पर्याय तीन फेवरेट, आणि पर्याय चार स्वीट. तर अतिशय रुचकर, चांगली चव असलेला आणि चांगला वास असणारा पदार्थ म्हणजेच डेलिशियस फूड. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन, कारण अशा पदार्थासाठी आपण डिलिशियस हाच शब्द वापरतो. क्वेश्चन टेन, सिलेक्ट अ वर्ड फॉर द स्टेट ऑफ स्टेईंग टुगेदर विथाउट फाइट्स अँड कॉरल्स. भांडण तंटा न करता एकत्रित राहण्याची स्थिती याकरता योग्य शब्द निवडा. पर्याय एक ग्रुप, पर्याय दोन पीस, पर्याय तीन युनिटी, आणि पर्याय चार गॅदरिंग. ग्रुप म्हणजे गट किंवा समूह, पीस म्हणजे शांतता, गॅदरिंग म्हणजे जमाव एकत्रितेने. मात्र भांडण तंटा न करता एकत्रित राहण्याची स्थिती म्हणजे एकी, त्यालाच आपण युनिटी असे म्हणतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन. क्वेश्चन इलेवन, द पीपल हू यूज द नेट आर डॅश. इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना काय म्हणतात? पर्याय एक कॉम्प्युटर एक्सपर्ट्स, पर्याय दोन नेटिझन्स, पर्याय तीन सिटीझन्स, आणि पर्याय चार मॉनिटर्स. द पीपल हू यूज द नेट आर कॉल्ड नेटिझन्स. इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांना आपण नेटिझन्स असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन. क्वेश्चन ट्वेल्व, नेम द प्लेस वेअर गुड्स आर प्रोड्युस्ड. विक्रीच्या मालाचे उत्पादन होते अशा ठिकाणाचे नाव सांगा. पर्याय एक गोडाऊन, पर्याय दोन फॅक्टरी, पर्याय तीन फार्म हाऊस, आणि पर्याय चार शॉप. तर ज्या ठिकाणी विक्रीच्या मालाचे उत्पादन होते अशा ठिकाणाला आपण फॅक्टरी असे म्हणतो. फॅक्टरी म्हणजेच कारखाना. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन. क्वेश्चन थर्टीन, चूज वन वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द सेंटेन्स. वाक्यातील अधोरेखित भागासाठी एक शब्द निवडा. वास्को द गामा हॅड अ लॉंग जर्नी बाय सी टू डिफरंट कंट्रीज. अधोरेखित केलेले शब्द आहेत अ लॉंग जर्नी बाय सी. पर्याय आहेत एक ट्रॅव्हल, दोन ट्रिफ, तीन व्हॉइज, आणि चार टूर. अ लॉंग जर्नी बाय सी म्हणजे समुद्रात दूरवर होणारा प्रवास. समुद्र प्रवासाला इंग्रजीमध्ये आपण व्हॉइज असे म्हणतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन. क्वेश्चन फोर्टीन, अ प्लांट हुज पार्ट्स आर यूज्ड इन मेडिसिन्स ऑर कुकिंग इज कॉल्ड डॅश. जिचे भाग औषधामध्ये व स्वयंपाकामध्ये वापरले जातात अशा वनस्पतीला काय म्हणतात? पर्याय एक श्रब, दोन रूट, तीन हर्ब, आणि चार ग्रास. औषधामध्ये आणि स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी वनस्पती म्हणजेच औषधी वनस्पती साठी आपण हर्ब हा शब्द वापरतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन. क्वेश्चन फिफ्टीन, अ पर्सन हू कॅचेस अँड सेल्स फिश इज अ डॅश. मासे पकडणारी व विकणारी व्यक्ती कोण असते? पर्याय एक बचर, पर्याय दोन सेल्समन, पर्याय तीन फिशरमन, आणि पर्याय चार अँग्लर.
बचर म्हणजे खाटीक, कोणत्याही वस्तूची विक्री करणारा व्यक्ती म्हणजे सेल्समॅन, गळ टाकून मासे पकडणारा व्यक्ती म्हणजे अँग्लर, आणि जो व्यक्ती मासे पकडतो आणि विक्रीही करतो ती व्यक्ती म्हणजे फिशरमॅन म्हणजेच कोळी. म्हणजेच या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन 16. अ लार्ज अग्ली अँड फ्रायटनिंग क्रिचर इज डॅश. प्रचंड क्रूर आणि भयभीत करणारा प्राणी कोण असतो? पर्याय 1 रेसलर, 2 मॉन्स्टर, 3 एलियन आणि 4 बॉक्सर. त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला शब्द मॉन्स्टर म्हणजेच राक्षस, जो प्रचंड मोठ्या आकाराचा क्रूर आणि भयभीत करणारा असतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन 17. चूज वन वर्ड फॉर द फॉलोविंग. पुढील करता एक शब्द निवडा. अ मॅन सपोज्ड टू हॅव मॅजिक पॉवर, म्हणजे जादूची शक्ती असणारा व्यक्ती. पर्याय 1 अ विझार्ड, 2 एन ॲक्टर, 3 एन ॲक्रोबॅट आणि 4 अ लेक्चरर. एन ॲक्टर म्हणजे अभिनय करणारा व्यक्ती, एन ॲक्रोबॅट म्हणजे डोंबारी, अ लेक्चरर म्हणजे व्याख्याता. मात्र अ विझार्ड मीन्स मॅजिशियन, अ मॅन सपोज टू हॅव मॅजिकल ऑर मॅजिक पॉवर, म्हणजे जादूची शक्ती असणारा व्यक्ती म्हणजे विझार्ड. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन 18. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग. पुढील करता एक शब्द निवडा. इट इज अ क्रॅक ऑर ओपनिंग इन द अर्थ क्रस्ट. पर्याय 1 अर्थक्वेक, 2 सुनामी, 3 स्टॉर्म आणि 4 होलकॅनो. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. भूकंप झाल्यानंतर जमिनीला हादरे बसतात, जमीन कंप पावते. सुनामी म्हणजे समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या प्रचंड मोठ्या लाटा. स्टॉर्म म्हणजे वादळ. आणि होलकॅनो म्हणजेच अ क्रॅक ऑर ओपनिंग इन द अर्थ क्रस्ट, पृथ्वीच्या कवचामध्ये पडणारी भेग अथवा तडा किंवा पडलेला खड्डा. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन 19. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग. पुढील करता एक शब्द निवडा. अ पर्सन हुज बिहेवियर इज अनयुजुअल, नॉट कन्व्हेन्शनल ऑर नॉर्मल. पर्याय 1 जोकर, 2 इक्सेंट्रिक, 3 मॅजिशियन आणि 4 स्ट्रेंजर. अ पर्सन हुज बिहेवियर इज अनयुजुअल, नॉट कन्व्हेन्शनल ऑर नॉर्मल, म्हणजेच अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीचं वर्तन हे नेहमीप्रमाणे सामान्य नसून विलक्षण स्वरूपाचे असते, अशा व्यक्तीला आपण इक्सेंट्रिक म्हणजेच विक्षिप्त व्यक्ती असे म्हणतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. लास्ट क्वेश्चन. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोविंग. पुढील करता एक शब्द निवडा. द किंग ऑफ फॉरेस्ट. पर्याय 1 टायगर, 2 लेपर्ड, 3 लायन आणि 4 फॉक्स. द किंग ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलचा राजा. जंगलचा राजा म्हणजे सिंह, ज्याला आपण लायन म्हणतो. लायन इज द किंग ऑफ फॉरेस्ट. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. तसेच या चॅनलवर पुढे येणारे व्हिडिओज अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.